मला काही माहिती नाही. मला महाराष्ट्रातलं विचार, मी तुला महाराष्ट्रातलं काही पण जे डेव्हलपमेंटच्या संदर्भात असेल, माझ्या संदर्भात असेल, सरकारच्या संदर्भात असेल, त्याचं उत्तर द्यायला मी तुला बांधील आहे. साहेबांनी आदानींची भेट झाली एका प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने, पुन्हा चर्चा सुरू झाल्या महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी, हे मला काही माहिती नाही. मला महाराष्ट्रातलं विचार, मी तुला महाराष्ट्रातलं काही पण जे डेव्हलपमेंटच्या संदर्भात असेल, माझ्या संदर्भात असेल, सरकारच्या संदर्भात असेल, त्याचं उत्तर द्यायला मी तुला बांधील आहे. अरे बाबा नाही रे, काय तुम्हाला बसून बसून कुठल्या बातम्या तुम्ही काढता? नाही रे बाबा, नाही आला, नाही आला. त्याच्यामध्ये 72 नंतर आपल्या राज्यामध्ये कुठेही दुकानं दिलेली नाही. लोकसंख्या वाढली परंतु दुकानं दिली नाही. त्या रस्त्याने आपल्याला जायचं नाही, त्या रस्त्याने आपल्याला जायचं नाही. सरकार याच्यावर NDRF आणि SDRF या दोन यंत्रणा केंद्र सरकारच्या असतात आणि राज्य सरकारचं मदत पुनर्वसन हा विभाग असतो. हे दोन्ही विभाग मी सतत त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. अनिल भाईदास पाटील लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्र्यांनी मध्ये आढावा बैठक घेतली. विभागीय आयुक्तांना, जिल्हाधिकाऱ्यांना, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत. असं ज्यावेळेस घडतं त्यावेळेस ताबडतोब तिथले पंचनामे करा अशाही प्रकारचे आदेश आपण त्यांना दिलेले आहेत. आणि त्याप्रकारे आता 1 रुपयामध्ये आपण पीक विमा उतरवलेला आहे आपल्या शेतकऱ्यांचा. आत्ता जे काही पावसाने ओढ दिली आणि बराच काळ पाऊस पडला नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी खरीपाचं पेरलेलं पीक हे त्याच्या हातामध्ये येऊ शकलं नाही. काही भागामध्ये तिथं त्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले पाहिजे हाही प्रयत्न आणि आपण विमा कंपन्यांशी बोलतोय. तिथं उलट मागे NDRF आणि SDRFचे जे नॉर्म्स होते त्याच्या 1.5-2 पट मदत आपण केलेली आहे. मध्ये रिशाळवाडीला जे काही घटना घडली कर्जत तालुक्यामध्ये, तिथंही तुम्ही बघा, मी पण 15 दिवसांनी 3 आठवड्यांनी आढावा घेतो. तिथलं काम आपण, मला वाटतं सिडकोला का कुणाला दिले बहुतेक, आणि तिथं फार चांगल्या प्रकारे घरं बांधण्याचं काम चाललेलं आहे. मागं अशाच प्रकारची घटना रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यामध्ये घडलेली होती. तिथं आपण गृहनिर्माणला घरं बांधण्याच्या बद्दलचं काम दिलेलं आहे, ते पण अंतिम टप्प्यामध्ये. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.